नमस्कार, मी व्यंकट पनाळे. लातूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसाने प्रवाशांना हैराणीला सामोरे जावे लागले. बसस्थानकात झालेले हे खोलखोल खड्डे, या सर्व खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचले आणि बाहेरून बस आलेली जात असताना हे पाणी उडून प्रवाशांच्या अंगावर जात आहे. बसस्थानकातील हे सर्व खड्डे तात्काळ बुजवून बसस्थानक व्यवस्थित करावे अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. हे आपण पाहत आहोत, तलावाचे स्वरूप आलेले आहे. एवढे झालेले मोठे मोठे खड्डे याकडे विभागीय नियंत्रक, आगार प्रमुख, बसस्थानक प्रमुख यांचे दुर्लक्षच आहे असेच म्हणावे लागेल. बस जात असताना उडालेले पाणी प्रवाशांच्या अंगावर जाऊन अनेक प्रवाशांचे कपडे खराब झालेले आहेत. हे दृश्य आपण पाहत आहोत. पाठीमागूनचा एक छोटासा रस्ता जिथून प्रवाशी येत आहेत, अत्यंत घाणीचं साम्राज्य आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. महामंडळाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष का करत आहेत? प्रवाशांच्या सेवेसाठी हे महामंडळ आहे. तेव्हा तात्काळ बसस्थानकामध्ये झालेले खड्डे हे भरून घेऊन प्रवाशांच्या सोयीसेवेसाठी असल्याचं महामंडळानं ब्रीद खरं करावं अशी प्रवाशामध्ये चर्चा आहे. हे दृश्य आपण पाहत आहोत. लोकाधिकार निमित्त आमचे लातूर शहर प्रतिनिधी प्रकाश कंकाळ यांनी चित्रित केलेलं दृश्य आपण पाहत आहोत. लोकाधिकार निमित्त लातूर.